मी या कार्यक्रमाला सत्कार सोहळा म्हणणार नाही, त्याला आपण कौतुक सोहळा म्हणूया, कारण हा आपला एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि हा आपल्यातल्या एका सहकार्याचा सन्मान आहे, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलो आहे आणि म्हणूनच सुरुवातीला मी आपले कुटुंबप्रमुख म्हणून दादांचा उल्लेख केला आणि आज हा घरगुती कौटुंबिक असा हा सगळा सोहळा संपन्न होतो आहे। खरं तर मी म्हणालो की गेल्या अनेक वर्षापासून आपले सहकारी म्हणून धीरजींचा आपण उल्लेख करतो, एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता, एक संघाचा स्वयंसेवक, हिंदुत्ववादी विचारांचा कार्यकर्ता, संघटनेतला तळागाळातला कार्यकर्ता, असे अनेक त्यांना विशेषण आपल्याला आपल्या नवीन अध्यक्षांच्या बाबतीत लावता येतील। आणि खरं तर मागाशी पण कोणीतरी सांगितलं की हेच आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे, आज जगातली सर्वाधिक शक्तिशाली लोकशाही आहे ती म्हणजे आमच्या भारत देशाची आणि या भारत देशाचं नेतृत्व जे कोण करतात ते आमचे नरेंद्र मोदीजी, ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ती जगातली सर्वाधिक मोठी जनसंघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये लोकशाही कशी चालते याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आमचे धीरज घाटे आपल्याला म्हणता येतील। त्याचं कारण असं आहे, खरं तर हे काही संघटनेचा कार्यक्रम आहे, या शहराला एक मोठा वारसा, मोठी परंपरा हे आपल्या विचाराची आहे आणि त्यातूनच आपण पाहिलं की आजही आपण आठवतो की या शहराच्या संघटनेचं नेतृत्व अनेक मोठ्या मोठ्या माणसांनी केलं, अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलं। सुरुवातीला शंकरराव यादव आहेत, त्यानंतर अण्णा जोशी या शहराचे अध्यक्ष झाले, त्यानंतर सुरेश भिरंगे या शहराचे अध्यक्ष झाले आणि आपल्याला आठवतं तेव्हापासून माननीय विश्वास गांगुडे या शहराचे अध्यक्ष झाले, दादा या ठिकाणी बसलेत, दादा आपल्या शहराचे अध्यक्ष झाले, त्यानंतर अनिलराव शिरोळे आपल्या शहराचे अध्यक्ष झाले, विजयराव काळे झाले, त्याच्यानंतर विकास मटकरी झाले, त्याच्यानंतर आपण पाहिलं गिरीशभाऊ बापट या शहराचे अध्यक्ष झाले, विकास मटकरी त्यानंतर मी म्हटलं तसं ते अध्यक्ष झाले, माधुताई झाल्या आणि आत्ताचे मावळते अध्यक्ष जगदीश मुळगे आपले अध्यक्ष झाले। ही जी परंपरा पाहिली तर मला असं वाटतं या परंपरेमध्ये आता आपलं नवीन अध्यक्षांचं नाव जोडलं जाईल, ते म्हणजे धीरज घाटे। आणि हे सगळी नावं बघा, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो की आमच्यातला एक कार्यकर्ता हे संघटनेचं नेतृत्व करतो आणि संघटन शरण असलेला कार्यकर्ताच आमच्याकडे नेता होतो, याची उदाहरणं आपण जर आमच्या पंतप्रधानापासून आमच्या अगदी खाली आमदारांपर्यंत पाहिलं तर सगळी माणसं ही संघटनेप्रती असलेली निष्ठा, संघटनेप्रती असलेलं कर्तव्य आणि त्यातून त्यांनी दिलेलं योगदान यातून ही नेते मंडळी घडतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद झाला की आज धीरज घाटे आपल्या शहराचे अध्यक्ष झाले। आणि खरं तर हे होत असताना त्यांचं कौतुक आपण करतोय, त्यांना शुभेच्छा देतोय, पण जगदीशजी मुळीक आणि त्यांच्या सर्व टीमचं सुद्धा आपल्याला अभिनंदन केलं पाहिजे। मागच्या 3 वर्षात या मंडळींनी खूप चांगलं काम केलं, एका बाजूला संघटनेचा विस्तार करत होतं, दुसऱ्या बाजूला कोरोनासारखं संकट या शहरावरती होतं, अशा दुहेरी पातळीवरती खूप चांगलं काम आपल्या संघटनेने केलं, त्यामुळे जगदीशजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं सुद्धा मला असं वाटतं आपण अभिनंदन केलं पाहिजे। आणि म्हणून त्या दिवशी सुद्धा धीरजजींनी पदभार स्वीकारला, आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यामुळे आधी बोललेल्या वक्त्यांनी पुन्हा पुन्हा मी त्या विषयावर जाणार नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून, एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांना याचा नक्की अभिमान आहे की आमच्यातला एक कार्यकर्ता आज आमचा सेनापती झाला आहे। आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत, आगामी लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे आपल्या या सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण सगळं सैन्य मिळून हा संकल्प करूया की आजही आम्ही पाहतो आम्ही महापालिकेत सत्ता होती, एक खंत आहे आमची, 8 पैकी 6 विधानसभा आमच्या आल्या, 2 आमच्या गेल्या, लोकसभा आपली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा आगामी सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही फडकवू आणि त्या आपल्या धीरज घाटेंच्या नेतृत्वाखाली असा संकल्प आज आपण सगळेजण करूया। आणि म्हणून आगामी काळामधलं आव्हान मोठं आहे, त्यासाठी शेवटी संघटन, कुटुंब मी यासाठी म्हटलं की शेवटी हे चालत असतं, नैसर्गिक प्रक्रिया आहे, आपल्याकडे मी वॉर्डाचा अध्यक्षपासून केंद्रीय अध्यक्षापर्यंत ही आपल्याकडची प्रक्रिया आहे। दर 3 वर्षांनी संघटना आपली बदलते, त्याची रचना बदलते, त्याचे पदाधिकारी बदलतात, नवीन कार्यकर्त्याला संधी मिळते, नवीन नेता नेतृत्व करतो, त्यातलाच हा एक भाग आहे। आणि आगामी काळामध्ये म्हणून मला असं वाटतं की आपल्या ह्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून एक यश या शहराला पुन्हा एकदा मिळवून द्यायचं आहे। मगाशी अजून एका कार्यक्रमाचा उल्लेख झाला, धीरजींचं कौतुक तर आपण सगळेजण निश्चितपणे करणार आहोत, त्यांना शुभेच्छा आपण देतो आहे।